नगरमध्ये आचारसंहिता भरारी पथकाने तब्बल 71 लाखांची रोकड गाडीतून जप्त केली. आचारसंहिता भरारी पथकाने ही कारवाई केली. याबाबत पुढील तपास सुरू आहे. हे बघा, माननीय भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे सार्वत्रिक निवडणूक लोकसभा 2019 निवडणूक चालू आहे. त्याच अनुषंगाने कल्याण 24 लोकसभा मतदारसंघातून उल्हासनगर 141 विधानसभा मतदारसंघामध्ये आचारसंहिता पथकामध्ये SST टीम, VST टीम आणि FST टीम या टीमचं नोडल ऑफिसरचं काम मी करत असतो. आता ह्या आजच्या कार्यवाहीमध्ये माझे पथकातील प्रमुख व्यक्ती उदय वानखेडेजी आणि आमचे महेश वालानी, त्याचबरोबर पोलीस कर्मचारी गणेश राठोड आणि आमचे कॅमेरामन यांच्या संपूर्ण पथकाने आज हे टी परमिटची गाडी जी ATM कॅशच्या नावाने घेऊन चालली, पण कुठल्याही प्रकारचं समाधानकारक त्यांनी डॉक्युमेंट किंवा दस्तऐवज दाखवलं नाही, कुठल्या बँकेतून पैसे काढले, कुठे घेऊन चाललेत, ती टी परमिटची गाडी म्हणजे MS 46D 1737 अशी गाडी पकडलेली आहे. या गाडीमध्ये जवळजवळ 71 लाख रुपये कॅश आहे. 500 नोटा, 100 नोटा, 200 नोटा आणि 2000 नोटा अशा 4 प्रकारच्या नोटांचं वर्गीकरणाच्या नोटा त्या ठिकाणी आहेत. आता ही सदरचे कॅश आमचे पंचनामा करून अहवाल पोलीस स्टेशनला सादर करून इन्कम टॅक्स विभागाला कळवलं जाईल, कळवलं गेलेलं आहे. आमचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री जगतसिंग गिराशे साहेब, आमचे याचे ऑब्झर्वरचे असिस्टंट जे खर्चाचे ऑब्झर्वर आहेत त्यांचे सहाय्यक ऑब्झर्वर श्री तांडेलजी, या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखालून आता ही कार्यवाही पोलीस स्टेशनमध्ये मंजावती पोलीस स्टेशनमध्ये होणार आहे. 71 लाख रुपये तिकडे जमा केले जातील आणि पुढील कार्यवाही पोलीस कर्मचारी, पोलीस अधिकारी आणि इन्कम टॅक्स विभागातील अधिकारी कर्मचारी करतील.